या कोळी आगरी एकता मंडळाला त्यांचं लाभलेलं आहे आणि त्यांचा हा स्वागत सन्मान आपण होताना बघतोय. त्यानंतर आपण बघतोय लोणावळा गावचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री पांडुरंगजी तिखे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो किशोरजी. माननीय श्री पांडुरंगजी तिखे साहेब यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. विनंती असेल किशोरजी केणी यांना त्यांच्या शुभ हस्ते, किशोरजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत माननीय श्री पांडुरंगजी तिखे साहेब यांचा हा सत्कार सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेळा चषकमध्ये हा सन्मान स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सर्व आलेले पाहुण्यांचा स्वागत सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या वतीने हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण बघतोय रेल्वेचे अधिकारी मुंबई डिव्हिजनचे आहेत या ठिकाणी उपस्थित दिसतात आपल्याला. माननीय श्री जितेंद्र देवाडिया साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल संजयजी भंडारी साहेब यांना, जे खजिनदार आहेत मंडळाचे, ज्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री जितेंद्र देवाडिया यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. रेल्वेचे अधिकारी आहेत मुंबई डिव्हिजन, ज्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. माननीय श्री संजयजी भंडारी जे खजिनदार आहेत मंडळाचे, ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. एक आकर्षक मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते माननीय श्री जितेंद्र देवाडी यांना. त्यानंतर हे मोमेंटो, हे जे फोटो आहेत मुकेश भाई यांच्या, जे पेन ड्राईव्ह असतो त्यामध्ये नक्कीच ते सेव असतात आणि प्रत्येक वेळेस ते आपल्याला पाहायला मिळतात. हे मोमेंटो, हे फोटो फार महत्त्वाचे आहेत. आणखीन एक सत्कार बाकी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि रेल्वेमध्ये सुद्धा कार्यरत आहेत माननीय श्री मयूरजी पडाले, हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय किरणजी वैती यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि ही जी सर्व देखरेख आहे ह्या ठिकाणचे, जे सर्व किशोरजी केणी यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मयूरजी आपण याचे मयूर पडाले आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पूर्ण मंडप आणि ही जी व्यवस्था अरेंजमेंट आहे, ही पूर्ण अरेंजमेंट त्यांच्याच माध्यमातून केलेली आहे. चला जाऊया आपण मॅच कडे. ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे कॉमेंटेटर मित्र मनोज भाऊ. हॅलो, धन्यवाद हेमंत पाटील सर. तर पहिल्या षटकाचा इथं खेळ संपले, धावू संख्या झाली ती 8, 8 धावा 1 फलंदाज बाद. सुभाष नाईक हा फलंदाज इथं धावबाद होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8, 1 फलंदाज बाद 8 धावा. उद्या दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज इथं बोलवला जातोय? मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन, दोन संघ खेळताना दिसत आहेत. मनोरी मास्टर आणि मड बी मास्टर्स हे दोन संघ खेळताना दिसत आहेत. बघा, जे आपले सर्व मंडळाचे जे संघ आहेत त्यांना मी विनंती करतो, दोन दोन खेळाडूंनी तिथं जे आपलं किचन आहे तिथं मला जेवणाची जी व्यवस्था केली जाते तिथं जायचं आहे. दोन दोन खेळाडूंनी, प्रत्येक संघातील दोन दोन खेळाडूंनी. टॉससाठी नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे. शिंपोली टीमचे कॅप्टन आणि अक्सा टीम कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या मुख्य मंचासमोर यायचं आहे. शिंपोली टीम कॅप्टन आणि अक्सा टीम कॅप्टन. मालाड आपण बघतो, मालाड मास्टर आणि मडे मास्टर या दोन संघाच्या कॅप्टननी प्लीज इथं यायचंय. माननीय श्री मयूर पडाले यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. ही पूर्ण जी अरेंजमेंट दिसते आपल्याला या लोणावळ्याच्या ग्राउंडवर, ही पूर्ण अरेंजमेंट करणारे
मांडेसी मयूर पडाली यांचं सुद्धा स्वागत सन्मान. किशोरजी केणी जे खजिनदार आहेत कोळीआगरी एकता मंडळाचे, ज्यांच्या शुभा हस्ते आणि पूर्ण कमिटी दिसते आपल्याला. भाई आहे, त्यानंतर भास्करजी कोळी आणि पूर्ण जी कमिटी दिसते कोळीआगरी एकता समाज मंडळाची, त्यांच्या शुभा हस्ते मयूर यांचा हा स्वागत आणि सन्मान केला जातोय. पुढचा चेंडू टाकला जातोय क्लेटस मामाने. एक मला वाटतं बॅकफूटवर जाण्याचा प्रयत्न केला जातो मारण्यासाठी पॉईंटच्या दिवशी होणं, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे, संपर्क नाही आहे. यष्टीरक्षक दिगंबर कोळी यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज डॅनी पावले या गोलंदाजाला दिला जातोय. धावू संख्या 10, एक बाद 10 धावा, दुसरं शतक प्रगतिशील आहे. फक्त 4 षटकाचा सामना आहे. पुन्हा एकदा चेंडू टॅप केला जातोय पॉईंटच्या दिशेनं, शतरक्षक त्या चेंडूच्या मध्ये येतोय. एक धाव पूर्ण केली जाते, मात्र दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव बघा, तिथं सातारे तयार आहेत पण त्यांना साथ देत नाही आहे क्लेटस डिसूजा. दोनच धाव समाधानी झाले आहेत दोन्ही फलंदाज. या दोन धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती जगदीश 12 या धावसंख्येवर. बॅक टू हेमंत पाटील सर. विनंती असेल सर्व टीमचे जे कॅप्टन आहेत, प्लीज भाईंची अशी विनंती आहे की सर्व कॅप्टननी आमच्या कॉमेंट्री बॉक्ससमोर यायचं आहे. सर्व टीमचे कॅप्टननी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय, चेंडू असा जातोय की फर्स्ट स्लिपच्या दिशेने शतरक्षक दयानंद फजिनदार याच्या हातात. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेने केलेला आहे शतरक्षक इथं किशोर दांडेकर. एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या धावीसाठी. बघूया इंटरेस्ट आहे की नाही ते बघायचं आहे. मात्र बघूया ओव्हर थ्रो झालेले आहे, दोन धावा देखील पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या धावेला बघा विष्णू याच्याकडून थोडा खराब थ्रो येतोय. दोन धावा होते, तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या तीन धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. बघा थोडा मला वाटतं सकाळचं चहापाणी झालेलं आहे सर्व संघाचं, त्याच्यामुळे थोडी उतावली केली जाते दोन्ही संघांकडून. थोडा ओव्हर थ्रो इथून तिथं ओव्हर थ्रो दिला जातोय, त्यामुळे एक एक्स्ट्रा रन्स देखील जात आहेत. पुन्हा एकदा मी सर्व जे संघ खेळणार आहेत आज त्या सर्व कॅप्टनना मी विनंती करतोय की भाईंबरोबर त्यांनी भेट घ्यायची आहे. माऊलचा हा परिसर आहे आणि एकविरा मातेचं आज दर्शन घेऊन सर्व संघ इथं आलेले आहेत एकविरा माते चषक खेळण्यासाठी. आणि जबरदस्त पहिला सामना बघितला, मड ए संघाविरुद्ध होता, मालाड ए संघ त्याच्याबरोबर खेळत होता आणि 57 धावेचं टार्गेट ठेवलं होतं. ओ चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झाला, वेट फॉर द अंपायर सिग्नल. एक धाव मात्र पूर्ण झाली, यस लेग बायचा इशारा पंचांकडून. या एक धावीच्या साने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. 16 धावा एक फलंदाज बाद, दोन षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 16 एक फलंदाज बाद. मी पुन्हा एकदा दोन्ही सर्व संघांच्या दोन दोन खेळाडूंना विनंती करतोय की त्यांनी तिथं किचनमध्ये जायचं आहे तिथं थोडी मदत करण्यासाठी. आपले प्रमुख अतिथी अण्णा गावडे सर आणि राजू पाटील सर यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांनी आपल्या टॉस बॉक्सच्या समोर यायचंय आपल्या कर्णधारांचा सत्कार करण्यासाठी. अण्णा गावडे सर आणि राजू पाटील सर प्लीज. प्रत्येक कॅप्टनचा इथं सत्कार होणार आहे आणि अण्णा गावडे सर आणि राजू पाटील सर. राजू पाटील सरांचं तर सांगायलाच नको, त्यांचं तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं मोठं नाव आहे आणि अण्णा गावडे त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ते काम करतायत. संतोष रुकेश सामन्याचं तिसरं शतक घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला एक बी गेड आहे. चेंडू जातोय सीमा रेषापार 6 धावसंख्येसाठी. काय जबरदस्त फटका आहे, ऑफ साईडला षटकार मारणं म्हणजे खरोखर चांगली गोष्ट आहे. फलंदाजाला त्याचा आत्मविश्वास असं म्हणजे 100% वाढला असेल आणि या चेंडूवर षटकार आलाय. या षटकार आल्यामुळे जो अमित जो सातारे सर्व कॅप्टनना पुन्हा एकदा नम्र विनंती केली जाते. भाई तुम्हाला बघा, भाई नम्र विनंती करतात की प्रत्येक कॅप्टनने इथं सत्कारासाठी यायचं आहे. माननीय श्री अण्णा गावडे सर आणि राजू पाटील सर तुमच्यासाठी थांबलेले आहेत सत्कारासाठी प्लीज. येस आपण बघतोय 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राजूजी पाटील आणि त्यानंतर आपण बघतोय 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मांडेश्री अण्णा गावडे यांच्या शुभा हस्ते, त्यानंतर भास्करजी कोळी अध्यक्ष या मंडळाचे ज्यांच्या शुभा हस्ते हा सत्कार केला जातो. आगरी कोळी आगरी एकता समाज मंडळ आहे आणि त्यानंतर आपण बघतो आई एकविरा चषक आहे आणि एकविरा या ठिकाणी जाताना जी आपण टोपी जी आपण कॅप घालतोय तीच टोपी आपण बघतो कोळी टोपी हे देऊन सन्मानित केलं जाते प्रत्येक टीमच्या कॅप्टनला.
हा सन्मान आहे. सर्व टीम कॅप्टन लक्षात घ्या, तुमचा सत्कार झाला नसेल तर या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, कारण ह्या ठिकाणी आपण बघतोय ही टोपी देऊन तुम्हाला तुमचा सत्कार केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू, मला वाटतं इथं बघा इष्टी रक्षक आणि फर्स्ट लीगचा खेळाडू देखील इथं थोडा चुकलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषापार चार या धावसंख्येसाठी. पंचांचा इशारा येतोय. या चार धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 28. थोडं कॅल्क्युलेशन चालू आहे. स्कोरर आमचे जगदीश भंडारी थोडी कॅल्क्युलेशन करतात. धावसंख्या किती झालेली आहे पहिल्या षटकामध्ये, किती धाव आल्या ते जरा बघताय का? सर्व कॅप्टनचे सत्कार तिथेच सुरू आहेत. मान्यवर देखील भरपूर आपल्या या उपस्थितीला लागलेले. मात्र आता पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईटचा एक अभांतर धावसंख्येमध्ये. सहाय्याने चेंडू जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावत आहेत की नाही ते बघायचं आहे. आणि इथं फलंदाज इथं बास आलेला आहे. फलंदाज क्लेटस डिसोजा इथं बाद होतोय. धावसंख्या पोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. 30 धावा, 2 फलंदाज बाद. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज. इथं मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. गॅप मध्ये चेंडू पडतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते या दोन धावेच्या सहाय्याने. बघ या दोन धाव पूर्ण झालेले आहेत आणि या दोन धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. आफ्टर कम्प्लिशन ऑफ द थर्ड ओव्हर आणि स्कोर इज 32 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. आणि 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण बघतोय की 32 धावसंख्या झाले. 3 फलंदाज, 2 फलंदाज त्या मोबदल्यात बाद झाले. ते मडबी मास्टर्स या संघाचे. मडबी मास्टर प्रथम शतरक्षण फलंदाजी केलेली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजी स्वीकारून त्यांनी 3 षटकाचा खेळ संपला आहे. त्यामुळे 32 धावसंख्या झाले, 2 फलंदाज बाद झाले. त्याच्यामध्ये थोडी चांगली स्थिती आहे. तर अगोदरचा जो सामना बघितला मड ए संघाचा, तेव्हा त्या संघामध्ये जर बघितलं तर 57 धावेचं टार्गेट मड ए या संघाने जिंकण्यासाठी दिलं होतं मलाड मास्टर्स संघाला. मात्र ते त्यांना करता आलं नव्हतं. 14 धावसंख्येने त्यांचा संघ हरला होता. शेवटचं शतक फ्रान्सिस पार्लेकर घेऊन येतोय. स्ट्राईकवर आपण बघतोय सोमनाथ कोळी, नॉन स्ट्राईकवर अमित सातारे. या दोन फलंदाज एक रेकग्नाईज फळी आहे मास्टर बी मड या संघाची. या दोन फलंदाजांनी भरपूर असं काम केलेलं आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय राहुल तयार आहे नंबर 5 येण्यासाठी. ज्या फलंदाजाने आताच्या मोसमात मला वाटतं आमचे जगदीश आणि त्यांच्यानंतर आमचे सहकारी समालोचक मित्र हेमंत पाटील सरांच्या माहितीसाठी की राहुल यांनी खूप या मोसमामध्ये धावा केलेल्या आहेत. पहिला चेंडू फक्त टॅप केला जातोय. पॉईंटच्या दिशेने विष्णू डोंगरे उभा आहे. त्याच्याजवळ 1 या धावसंख्येसाठी आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या टोटल पोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवर. 33 धावसंख्या झालेली आहे. बघा आज मला वाटतं सर्व संघ 14 संघ इथं हजार आहेत. 2 संघ आपल्यामध्ये नाही आहेत आज. मालवणी बी आणि बंदर पाकाडी हे 2 संघ नाही आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सातारने एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. कार्पेट शॉटच्या दिशेने जातोय चेंडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. 2 या धावसंख्येसाठी दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या दोन धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवर. सिम्पल टीम कॅप्टन आणि अक्षा टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. पुढील मॅच या दोन टीममध्ये आहे. सिम्पल टीम कॅप्टन आणि अक्षा टीम कॅप्टन हे शतक संपल्यानंतर दोन्ही कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. प्लीज टॉससाठी या. एक धाव पूर्ण केली जाते विष्णू डोंगरे यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण, एक चतुर असा शतरक्षक आहे. मात्र त्याच्याकडून पहिला जो ओव्हरथ्रो झाला त्याच्यामध्ये थोडा गफलत झाला होता. मात्र त्यांनी चांगलं बॅकअप केलेलं आहे. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवर. 36 लॉस ऑफ 2 विकेट.
फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस, मीन्स लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस ऑफ दिस पुढचा चेंडू आणि जबरदस्त फटक्या बघूया. स्वप्नील मात्रे त्या चेंडूच्या खाली आहे. येस, पकडला जातोय. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि दोनच धावा मिळणार आहेत. चांगलं शत्ररक्षण स्वप्नील मात्रे यांच्याकडून. बघ, मूर्ती थोडी लहान आहे पण कीर्ती खूप मोठी आहे. या दोन धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली ती 38 या धावसंख्येवर. नाऊ द लास्ट टू डिलिव्हरीज टू गो. सोमनाथ पाटील, सोमनाथ कोळी स्ट्राईकवर सज्ज झालेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बघूया. आणि फलंदाज काय झालेलं माहिती नाही. दिगंबर यांना साताडे यांना बात करायचं होतं पण इथं धाव रोखणं गरजेचं होतं. पण मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एक धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली ती 39 या धावसंख्येवर. नाव लास्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड मॅच ऑफ फर्स्ट इनिंग. फ्रान्सिस पार्लेकर घेऊन येतोय स्ट्राईकवर. अमित सातारे गोलंदाजसाठी. गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर आमच्या एंडकडनं धावला. सुरुवात राईट टर्म ओव्हर द विकेट मारा. माहोलचं हे परिसर आणि ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगली कम बॅक गोलंदाजी फ्रान्सिस पार्लेकर यांच्याकडून. चार षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 40 आणि 41 धावेचं टार्गेट दिलंय ते मनोरी मास्टर्सच्या संघासमोर. बड बिया मास्टर संघाने पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय. शिंपोली मास्टर संघाचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर अक्सा संघाचा कॅप्टन. टॉससाठी प्लीज लवकर या, नाहीतर एक शतक कमी केलं जाईल असे आमचे अध्यक्ष आम्हाला सांगतायत. बघा, आमची कमिटी देखील इथं तुम्हाला वारंवार. बघा, प्रत्येक कॅप्टनला मी विनंती करतो, ज्यांचे प्रत्येक संघाच्या कॅप्टनने जे मला तिथं सत्कार झालेला आहे त्या कॅप्टनने जे आपली टोपी दिलेली आहे. बघा, एकविरा मातेची टोपी आणि कोहली असं नाव आहे त्याच्यावर. आई एकविरा माते आणि कोहलीचं कोहली लो म्हणजे लोबो आहे, असं कोहली संस्थेचा लोबो आहे. तो कॅप घालून त्यांनी खेळायचं आहे. शिंपोली संघाचा कॅप्टन, शिंपोली संघाचा कॅप्टन विश्वनाथ यांनी टॉससाठी यायचं. प्लीज धुरंधर जी टोपी दिली आहे ती घालायची आहे. तुमच्यासाठी खास टोपी दिली आहे. बघ, मान्यवर खूप बेंतीने इथं उपस्थित, त्यांचा वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतोय मान्यवराच्या लिस्टमध्ये माननीय श्री राजीव पाटील अध्यक्ष, 50+ अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय अण्णाजी गावडे, रसायने खजिनदार देखील आहेत. मोतीराम मराठे जे आपले पोलीस पाटील नेहमी आपल्याला इथं आपल्या या ग्राउंडवर बघायला मिळतात, भुशी गावचे आहेत. त्याच्यानंतर पांडुरंग तिखे को असे या मान्यवरांची खूप नावं आहेत. शिंपोली संघाला लास्ट वॉर्निंग आहे. शिंपोली संघाच्या कॅप्टनला लास्ट वॉर्निंग, शिंपोली संघाच्या कॅप्टनला लास्ट वॉर्निंग दिली जाते. टॉससाठी यायचं आहे, नाहीतर मला वाटतं तुम्हाला एक प्रॉब्लेम होईल. प्लीज टॉससाठी या. चला, पुढचं समालोचक माझे मित्र हेमंत पाटील सर जे आलेले आहेत ते तुम्हाला देणार आहेत. माननीय श्री प्रेमनाथ भांजी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत आणि टॉस देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. प्रेमनाथ भांजी वर्सोवा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि मला वाटते संघाचे वर्सोवा संघाचे कॅप्टन देखील आहेत. होते, अगोदर होते, मी बघितलेलं या खेळाडूंना खेळत्या वेळेस. त्यांच्या हस्ते चुबा हस्ते त्यांचा टॉस होणार आहे. येस, त्यांच्या अपोजिट संजय भंडारी सर आमचे खजिनदार आहेत. येस, गाजवलेले प्लेयर मी नंतर बघितलं सर, त्यांना गाजवलेले प्रेमनाथ यांना मी माझ्या डोळ्याने आमच्या मनोरी गावामध्ये देखील चांगलं खेळताना बघितलेलं आहे. स्वागत सन्मान सुद्धा होताना दिसतंय. आजचा हा पहिला दिवस आहे. दोन दिवसाची ही स्पर्धा आपण बघतोय. आई एकविरा चषक 2024 एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. कोहली अग्री एकता समाज मंडल यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं उद्घाटन समारंभ पार पडला.
आणि हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मनोरी विरुद्ध मडबी. मडबीने प्रथम बॅटिंग केली आणि फिल्डिंगसाठी प्रचारण केलं होतं मनोरी टीमला. बॅटिंग करत असताना चार षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. तिसरा फलंदाज सुद्धा लगेच पाठवून द्या मनोरी टीम. मनोरी टीम आपला तिसरा फलंदाज सुद्धा पाठवून द्यायचा आहे. एक्केचाळीसचं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 57 टार्गेट होतं, मात्र ह्या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली झाली मनोरी टीमकडून. 41 टार्गेट आहे, 10 थोडंसं जास्त, 10.25 सरासरीने वाटचाल करायची मॅच जिंकण्यासाठी. आणि आई एकवीरम मातेची ही टोपी देऊन आपण बघतो, ही अग्रिकोळी जी आपली टोपी आहे ती देऊन सन्मानित केली जाते. हे खास गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर दिगंबर कोळी आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे एडवर्ड डेनिस बॉलिंग मार्कवर येतो. हा सामना एक चुरशीचा सामना होईल असं वाटतंय, मात्र गोलंदाजी त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. 41 टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. काय घेतले निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाही आहे लक्षात. अक्साने टॉस जिंकला आणि प्रथम आय थिंक फिल्डिंग स्वीकारलेली आहे. पहिल्या बॉलवर एक ताकदवर शॉट खेळायचं होतं दिगंबर याला, मात्र जी वाडी डीप मिडबॅकची एरिया होती तो क्लिअर करू शकला नाही आणि तिथला फिल्डर राहुलने अतिशय चांगला कॅच घेतला. अल्लाद तुम्ही संपर्क साधायचा आहे अल्लाद फ्रान्सिस आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. बॉलिंग बॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर डेनिस इंग्ले. ओव्हर द विकेट आपटून टाकला या वेळेला, नो बॉलचा इशारा, थोडासा स्टेप आउट केला असं वाटतंय, त्यामुळे पंच आपण बघतात ज्यांनी हा नो बॉल करा दिलेला आहे. पंच कपिल फ्रान्सिस जिथोकडे असेल फ्रान्सिस जिथोकडे असेल त्यांनी इथे यायचंय. मनोरीचा फ्रान्सिस दुसरा फ्रान्सिस आहे त्यांनी इथे यायचंय. येस लोलवण्याचा फ्रान्सिस त्यांनी इथे यायचंय. फ्रान्सिस ग्राउंडचे जे देखरेख करणारे आहेत फ्रान्सिस त्यांना विनंती असेल की आपण प्लीज संपर्क साधायचा आमच्या समलोचन कक्षाशी, आमच्या कमिटीशी संपर्क तुम्ही साधायचा आहे. पुन्हा एकदा ओ खोलबट्टा पेदा बॉल फुल लेंथचा होता, फक्त दिशा दाखवली यावेळेला, पॅक क्लिपला खाली घेतलं होतं, एक्स्ट्रा कबच्या दिशेने खेळून काढतो. फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाते आणि या सिंगलने टीमचं स्कोअर जाऊन पोचतो स्कोअरबोर्डवर 2 41 टार्गेट आहे हे मॅच जिंकण्यासाठी. मध्ये यावेळेस बघितलं गोलंदाजीमध्ये सुरुवात अतिशय चांगली केली गोलंदाजी करत असताना डेनिश इंग्ले याने. डेनिश इंग्लेचा आपण विचार केला तर एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय मड बी टीमचा. हो पुन्हा एकदा बघितलं, थोडंसं वेट केलं शेवटच्या क्षणामध्ये, स्टिअर केलं बॉलला, बॉल जो होतो थर्ड मॅनच्या दिशेने. फक्त एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल, एकच धाव मिळते आणि एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3. समोर आपण बघतो सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. कोण जिंकेल कोण हरेल याचं गम नाही, मात्र आपण या ठिकाणी आई एकवीरा चषक खेळण्यासाठी आलेलं आहे ते एन्जॉय करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेच होताना दिसते. समोरची एक टीम आपण बघतोय ग्राउंड मॅनेजर फ्रान्सिस, आपल्याला विनंती असेल की आपण लगेच संपर्क साधायचा. यावेळेस आउटसाईड लेग स्टंप, व्हाईटचा इशारा पंचांचा, 1+1 व्हाईटच्या दिशेने या 2 ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. अंपायर आपण बघतोय, अंपायर संजय सांगेकर आणि अंपायर कपिल हे 2 अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या मॅचसाठी या टुर्नामेंटसाठी. खरोखरच मुंबईच्या ज्या टीम आहेत आपण बघतो मुंबई परिस्थितीतून टीम प्रत्येक वर्षी या लोणावळ्याच्या
सेंट्रल रेल्वे ग्राउंडवर खेळण्यासाठी येत असतात आणि चांगलं एन्जॉय या ठिकाणी करताना दिसतात. डॅनिश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ऑफ द विकेट. ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडस बॉल पुढे होता, सरळ बॅटने हवा जर शॉट आला असता तर नक्कीच एक चांगला शॉट होऊ शकला असता. आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चुकतोय आणि हा डॉट बॉल जातोय. धारिवली गावचे नरेश भोईर यांना विनंती असेल की आपण संपर्क साधायचा आहे. ओ जबरदस्त शॉट, मात्र फिल्डर आहे, अतिशय चांगला कॅच, डीप कवरच्या दिशेने आणखीन एक विकेट जाईल. जबरदस्त जजमेंट, दुसऱ्या गडी बाद होतोय या ठिकाणी मनोरी टीमचा. मॅच जिंकण्यासाठी मनोरी टीमला, मनोरी विरुद्ध मड बी या दोन टीम मध्ये ही मॅच बघतो आपण. ही दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातली. टॉस जिंकल्यानंतर मड बी टीमने प्रथम बॅटिंग घेतली होती, 40 रन कुठले, 4 ओव्हर मध्ये 41 टार्गेट दिलेलं आहे. त्याचं प्रत्युत्तर देत असताना मनोरी टीम मात्र थोडीशी कमकुवत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आणि फक्त 5 रन. खराब बॉल, गती जास्त वाढवण्याचा प्रयत्न, कंट्रोल नव्हता, टेम्परामेंट नव्हतं या बॉलवर गोलंदाजाचं आणि जास्त बाहेर करून बसला. व्हाईटचा इशारा होतो अंपायर कपिल सर यांचा. 1-2 अतिरिक्त रन मिळतील, 2 रननी स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 7 रन. गोलंदाजी मार्कवालेला आहे गोलंदाज मंगेश कोळी. कंट्रोलनी गोलंदाजी करावी लागेल मंगेश याला, चांगल्या कंट्रोलनी बॉल. या वेळेला थोडस हलकीशी अपील जरूर होती, पुन्हा एकदा बघितलं फ्लाय स्लिपला बॉल चाहतो, एक सिंगल पूर्ण केली जाते, या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 8 रन. थेंबे थेंबे तलेसाचे याप्रमाणे सिंगल आणि डबलवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, एक्स्ट्रा रनसुद्धा भरपूर आलेले आत्तापर्यंत बघितलं आपण तर जवळजवळ जास्तीत जास्त एक्स्ट्रा रन आलेले आहेत या इनिंगमध्ये. पुन्हा गोलंदाजी मार्कवर मंगेश कोळी, छोटासा रणम आहे, 4-5 पावलांचा स्ट्राईक एंडवर बॅटर आहे. आणि या वेळेला आपण बघितलं सोडून दिला बॉलला लेग स्टंपच्या बाहेर, डाऊन दिले एक बॉल, व्हाईटचा इशारा प्लस चौकार, एकंदरीत 5 रन येतील मनोरी टीमच्या खात्यामध्ये. पाच रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 13 नक्कीच. या ठिकाणी एक बोनस मिळालेला आहे तो मनोरी टीमला, थोडीशी मागे होती मनोरी टीम मात्र आता नक्कीच या बोनस गुणनुसार, या बोनस रननुसार नक्कीच थोडीशी पुढे गेलेली आहे. 13 रन स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. वेळेबद्दल सहकार्य करायचं, जास्त वेळ वाया घालवू नका. यानंतरचा जो सामना आहे शिंपोली विरुद्ध अक्सा या दोन टीममध्ये आहे. ही मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम लगेच आपण रेडी राहायचं आहे. ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांनी बॅटिंगसाठी रेडी राहायचं आहे, ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांनी लगेच फिल्डिंगसाठी रेडी राहायचं आहे. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल, 2 वाईड आत्तापर्यंत टाकलेले आहेत गोलंदाज मंगेश कोळी याने.
एक्स्ट्रा रन जास्त देतो, थोडासा महागडा ठरतो या ओव्हरमध्ये. हो चांगला बॉल, थोडासा लेग ब्रेक होता, बाउन्स सुद्धा झाला, टप्पा पडल्यानंतर टॉस होतो, बॉल फसवला जातो. विकेट किपर अतिशय चांगला दक्ष आहे, चांगली विकेट किपिंग करताना दिसतो विकेट किपर अमित, अतिशय चांगली विकेट किपिंग मग बी टीमसाठी करताना दिसतोय. पुन्हा एकदा मंगेश, ओहो हो हो, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, उत्तुंग उत्तुंग हा षटकार येतोय, हा येतोय एकविरा षटकार. लेंथ बॉल बॅक पुढे गेला, मागच्या पायावर बॅलन्स बनवलं आणि पुल केला रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये या बॉलला आणि पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. सरळ एकविरा षटकार आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोअर बोर्डवर 19 रन 2 गडीच्या मोबदल्यात. मनोरी टीम पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं थोडंसं बॅकफुटला आहे की काय, मात्र ह्या फटक्याने एक वाईट चौकाराने नक्कीच आता फ्रंट फुटला गेलेली आहे मनोरीची टीम मड बी टीम समोर खेळत असताना. रिक्वेशन आपण बघितलं, 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी मनोरी टीमला. आव्हान थोडंसं जवळ येत चाललेलं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटला, हा बॉल सुद्धा जाईल. लगातार दोन बॉलवर दोन षटकार ठोकतोय फलंदाज ड्याने, आणखीन एक एकविरा षटकार. हॅट्रिक होती का नाही झाली तर मांडीसी राजू पाटील साहेब 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष 500 रुपयाचा पारितोषिक होतं, मात्र चुकलेला आहे. मिडविकेटच्या दिशेने बॉल पुन्हा एकदा जातो अलॉंग द कार्पेट. फिल्डिंग यावेळेस चांगली, फिल्डिंगचा दर्जा जरूर चांगला दाखवलेला कारण आतापर्यंत दोन चांगले कॅच टिपलेले आहेत. ग्राउंड फिल्डिंग सुद्धा चांगली झालेली आहे, मात्र हवाई फटकेबाजी जास्त झाली या ओव्हरमध्ये. स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 26 रन 26. 5 बॉल मध्ये 21 रन मोजतोय गोलंदाज. हो ह्या वेळेला एज लागते आणि या वेळेला क्लिंग बोर्ड होतोय फलंदाज आणि अशा प्रकारे हा तिसरा गडी बाद होतोय मनोरी टीमचा. गोलंदाज मंगेश कोहली अतिशय महागडा ठरला आणि आतापर्यंत या एकविरा चषकमध्ये सर्वात महागडा षटक टाकलेला आहे मंगेश कोहली याने 21 रनाचं. 15 आवश्यकता असेल, 12 बॉल 15, 7.50 सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी मनोरी टीमला. स्ट्राईक एंडला येतोय बॅटर ड्याने, 6 बॉलमध्ये 14 वर बॅटिंग करतोय. एक सेट बॅटर आहे ड्याने मनोरी टीमचा. पहिला बॉल बॉलिंग मार्कवर, ओ चांगला कडक शॉट आहे, काय आवाज झालाय. लॉग ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग जरूर होते, फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 27 रन 27, लॉस ऑफ 3 विकेट. 14 रनची आणखी आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक 11. अमित सातारे बॉलिंग मार्कवर, फुलटॉस बॉल, जबरदस्त शॉट, लेफ्ट स्विप केलं होतं या बॉलला डीप स्क्वॉर लेगच्या बाहेर. हा येतो एकविरा चौकार.
इशारा पंच कपिल सर यांचा एक अतिरिक्त रन मिळते. बॉल जास्त आणि रन्स कमी हवे आहेत. सामना नक्कीच झुकवलेला आहे मनोरे टीमच्या बॅटर्सने आपल्या टीमच्या दिशेने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अमित यावेळेला बॉल येतो कावकानाच्या दिशेने. चांगली फिल्डिंग चित्त्याप्रमाणे धावत आला होता बॉल फॉर कावकानाचा फिल्डर राहुल. आउटफील्ड मधला अतिशय एक चांगला खेळाडू आहे राहुल. एक रन मिळते स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 33-3. नेल्सन फिगर दिसतो आपल्याला स्कोरबोर्डवर. 8 रन दूर आहे विजयापासून मनोरे टीम. ऑफ स्टंपच्या थोडासा आणखीन बाहेर. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन या इनिंगमध्ये भरपूर खर्च केलेले आहेत मड बी टीमच्या गोलंदाजाने. व्हाईट एक्स्ट्रा भरपूर टाकलेले आहेत. 7 रन दूर आहे विजयापासून मनोरे टीम. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हो ह्या वेळेला एज लागते विकेट जातोय. चौथा गडी बाद होतोय तो मनोरे टीमचा. एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज अमित सातारे. क्लेटस मामा आणि योगेश बॅक टू एमन सर. स्कोर आहे स्कोरबोर्डवर 34. जिंकण्यासाठी रन हवे आहेत फक्त आणि फक्त 7. या ठिकाणी हवेत बॉल. आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता. ओ माय गॉड या ठिकाणी कॅच सुटला जातो. दोन्ही खेळाडू आमने सामने विकेट कीपर आणि बॉलर तोपर्यंत 2 रन या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. दोन्ही सुद्धा बॅटाने रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली दाखवलेली आहे. 36 वर जाऊन पोहोचतो. हा कॅच घेणं फार महत्वाची बाब होती. कॅच जर घेतला असता तर कदाचित सामन्याला कळाटणी मिळाली असती. तसं काही झालेलं नाही आहे. एक कॅच सुटतो जीवनदान मिळतो फलंदाजाला. 2 रन सुद्धा मिळतात. 5 रनची आवश्यकता असेल तर मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल शेष. अंतिम बॉल घेऊन जाईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अमित सातारे. संतोष स्ट्राईक एंडवर आहे. अमित पुढील बॉल ऑन ड्राईव्ह केलं यावेळेला लॉंग रनला. फिल्डर नाहीये. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. आणखीन येतोय आई एकविरा चौकार. तर लगेच सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा तुम्ही घ्यायचा आहे आणि बॅटिंग साठी रेडी राहायचे सिंपोली टीम. हो यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि अशा प्रकारे विजयी होतोय मनोरे टीम. कॉन्ग्रॅच्युलेशन मनोरे. हार्डलक हार्डलक मड बी टीम हार्डलक. आणि
कॉन्ग्रॅच्युलेशन मनोहर टीम. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं थोडंसं बॅकफूटला होती टीम, पाचच रन आले होते, मात्र जे महागडं षटक पडलं त्या महागड्या षटकनुसार नक्कीच मनोरे टीमने बाजी मारली. आणि या आई एक्युरेट चषक 2024 या लोणावळ्याच्या ग्राउंडमध्ये आपलं जे आव्हान आहे ते आव्हान कायम ठेवलेलं आहे. तीन बॅटर पाठवून द्या शिंपोली टीम, आपले तीन बॅटर लगेच पाठवून द्यायचे आहेत. वन डाऊनचा बॅटर सुद्धा लगेच पाठवायचा आहे. वेळ आपण जास्त दौडू नका, वेळ फार कमी आहे, कारण आजच्या दिवसामध्ये 12 मॅचेस तब्बल खेळवायच्या आहेत. आणि आज ज्या हरलेल्या टीम असतील पुन्हा एकदा तुम्हाला संधी आहे, उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा तुम्ही आपलं नसीब आजमावू शकता, उद्या सुद्धा तुम्हाला संधी मिळेल चषक पटकावण्याचा. मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील मनोज भाऊ.